जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार. एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान आज देणार एफटीआयआयला भेट. बैठकीतही होणार सहभागी. विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. पण नरेंद्र दाभोळकरांच्या वाटेनं मला जर हे करत असाल तर ते अन्यायकारक आहे. तुम्ही फक्त सबनीसावर अन्याय करत नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर तुम्ही अन्याय करताय, तुम्ही संतांच्या परंपरेवरती अन्याय करताय. सबनीस तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला. ट्विटरवर सनातनची धमकी. तरी धमक्यांना घाबरत नाही श्रीपाल सबनीसांचं प्रत्युत्तर. नवी मुंबईतील एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी. धारावीत राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज. 68,000 कुटुंबांना मिळणार हक्काचं घर. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी दिला हिरवा कंदील. डम्पिंग ग्राउंड बनवलेला बदलापूरचा स्कायवॉक एका दिवसात केला स्वच्छ. आयबीएन लोकमतच्या बातमीचा दणका. संजय दत्त फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुटणार. इतर कैद्यांसारखीच मिळणार 114 दिवसांची सूट. आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर यात्रेच्या वादावर पडदा. यात्रा परंपरेनुसारच होणार. आपत्कालीन रस्ता मंदिर समितीला वापरायला परवानगी.